कोण येणार आहे? हो ना, आम्हाला सोडून डाडू फ्रेंड्स सोबत फिरायला जातो हो की नाही? बॉईज सोबत होता नुसतं, आम्हाला नाही नेत खूप सारा बॉय सोबत कुठे. निशंक काय बोल बोल बोल. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही? तर कसे आहात तुम्ही? होप सो आनंदातच असणार. होप सो आनंदात असणार. आणि आनंदातच आमच्या इथे रेवा येणार आज, कारण मिस्टरचे डॅडू कुठे गेलेत? ऑफिस. ऑफिस? ऑफिसला नाही, डॅडू गोव्याला गेलाय. गोव्याला? ऑफिसला गेले बर का? अरे तुला सांगितलंय. अरे खरं लक्षात ठेवा, ऑफिसला गेले बर का? बर बर. तर मिस्टरचे डॅडू माहिती आहे 4 days साठी ऑफिसला गेले हो की नाही? गोव्याला ना. गोवा म्हणजे ऑफिस असत. हा, गोवा म्हणजे ऑफिस असत बर का. तर मिस्टरजी डाडू फक्त मी बोलू असं नाही करायचं. माझ्याकडे ना एक पाठ. बस ग, एवढं हळू बोललं की त्यांना ऐकू पण नाही जाणार माहिती का. तर मिस्टूजी डाडू गेलेले आहेत गोव्याला आणि सध्या घरी आहोत ओनली मिस्टू अँड ममा. येस, तर आम्ही दोघीच घरी आहे आणि म्हटलं चला की मग आता आम्ही व्हिडिओ बनवूया की घरी दोघी जणीच आहे तर आम्ही काय टाइमपास करतो, आम्हाला किती बोर होतं आणि आम्हाला किती मजा करतो, तर ते तुमच्यासोबत शेअर करूया हो की नाही. तर आत्ताच आम्ही थोड्या वेळ झालं उठलोय, आज मस्त जरा आरामात लेट उठलोय हो की नाही मिस्टू? आता मस्त नाव नाव करणार आहोत, आमचा ब्रेकफास्ट करून झालेला आहे. तांडू कोणी खाल्लं का? बघितले बघितले रुगच काही काही टाइमपास चालू असतो या मिस्टीचा. असा तुझे बघू किती छान खातलाय. हो कर, आता धावण करायची ना तुला. तर आता आम्ही दोघीच आहोत, तर म्हटलं चला आम्ही काय टाइमपास करतो ते शेअर करूया. तर काल राजू दुपारी तर किती 5 वाजता गेले, त्यांची ट्रेननी गेलेत ते. तर बाकीचे त्यांचे जे फ्रेंड्स आहेत ते संभाजीनगरवरनं आलेत आणि राजू इथनं पुण्यातनं ट्रेनमध्ये बसलेत. तर असे ते 10 जण सगळेजण मिळून गेलेत गोव्याला. तर ते हर वर्षी एक ट्रिप त्यांची गोव्याला होत असते सगळ्या फ्रेंड्सची, स्कूल फ्रेंड्स जे आहेत ते. कारण मग तेवढंच काहीतरी बॅचलर मस्त मज्जा करतायत, ती सगळे फ्रेंड्स भेटतात. म्हटलं चला वर्षातनं एक असे 4 दिवस ठीक आहे, नवऱ्याला आपण सूट देऊ शकतो. तर मग गेलेत ते गोव्याला. मग आता आम्ही घरी दोघीच आहे आणि आज आपल्या घरी कोण येणार आहे? आम्हाला सोडून डाडू फ्रेंड सोबत फिरायला जातो हो की नाही? बॉईज सोबत होता नुसतं, आम्हाला नाही नेत खूप सारा बॉय सोबत कुठे. तुला पण घेऊन जाणार आहे, आपण जानेवारी मध्ये ट्रिपला जाणार आहोत हो की नाही? चला मग आम्ही आता नाव नाव वगैरे करतो आणि मग तुमच्याशी पुढे बोलत राहतो हो की नाही? हो हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर फर्स्ट टाइम पाहत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. येस, प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि मी पण त्यांना नाव करते ओके. आपण त्यांच्या जे ड्रेस जे आहेत ना ते काढून घेऊ. व्हेरी गुड. तर आजचा जे पप्पा कोण करणार आहे? आणि मम्मा. हो, सावी पण आहे. आणि तू म्हणलं मिशा खेळायचं नसतं, तू म्हणलं
आपण बरं निशंक वगैरे मला म्हणून करता करता चल आपण दोघी म्हणू चल चल आपण दोघी म्हणू ना पाडायचे नसतात असे चल म्हणू चल निशंक बघा आज मिष्टूनी देवपूजा केली आहे मस्त अशी छान देवांना छान आंघोळ ते घालून हो की नाही तर आताच आम्ही डीमार्ट मध्ये जाऊन आलोय कारण देखो देखो तर मॅडमला खायचं होतं बर्गर आणि मग म्हटलं चला की आम्हाला इथे डीमार्ट जवळच आहे 2 मिनिटाच्या अंतरावर गाडीवर तर खूप पटकन 2 मिनिटात पोहोचतो तर म्हटलं चला जाऊन मग बर्गरची टिक्की घेऊन येऊ तर आम्ही बर्गरची टिक्की घेऊन आलो आणि मिस्टर आता काय खाणार आहे उरडू नको तर हो मिस्टर बर्गर खाणार आहे आम्ही आता बर्गर बनवतो हो की नाही हे बर्गर पार्टी नाही असं नाही करायचं अजिबात नाही करायचं ओरडायचं नाही नीट बोलायचं जे बोलायचं ते ओढायचं नाही ओढली होती ओढली चलो आता मी बर्गर बनवून घेतो आणि मिस्टर बर्गर खाणार आहे यम यम काय बोल 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 तर आमच्या इथे आले आहे रेवा आणि शिवानी ते आज मस्त नाईट आउट साठी आलेले आहेत हो की नाही मिष्टी कसं वाटतंय का आता रेवा आली तर मिष्टी ए तर आता या दोघींचं मस्त धिंगाणा चालू आहे ये हो शिवानी कसंच बसायचं हो धाम बसायचं ना हा बस आता रेवा आणि मिष्टी मस्त त्यांच्या घरामध्ये खेळता इथे हाऊस मध्ये काय झोपलेत का आता रात्र झाली का असं यांचं आता काही काही खेळणं चालू आहे तर आमच्या मुलींचे मस्त जेवण झालंय आम्ही मस्त बघा इथे उत्तप्पा बनवलाय रव्याचे उत्तप्पे बनवतोय आणि हो मस्त होतात खरंच छान होतात ट्राय करा आणि मस्त आम्ही गप्पा मारत मारत मस्त आता इथेच बसून खातोय दोघी जणी असे मस्त झालेत मुलींची जेवण झालेत समोर त्या मस्त टीव्ही बघताय आणि इतका सारा पसारा करून ठेवलाय त्यांनी
की बस विचारू नका हे बघा बघा मागे आणि आता इथे शांत टीव्ही पाहत बसलाय. तर अशी आमची नाईट आउट मस्त सुरू झाली आहे. मजा करतोय आम्ही मस्त. आता थोड्या वेळी स्टडी करणार आहात ना तुम्ही? हा आता थोड्या वेळी स्टडी करणार आहात आमचं जेवण झालं की. तर आता मस्त आमची जेवण करून झाले छान. मुलींचा स्टडी पण झालाय. त्या दोघी जणी असल्या की ते एवढं गोंधळ घालतात ना दोघी जणी, म्हणजे त्यांचं स्टडीकडे अजिबात लक्षच नसतं. पच्ची थोडा व्हॉल्यूम कमी कर ना टीव्हीचा. तर आता मस्त दोघी जणी टीव्ही बघताय. त्यांना तर दोघी जणी असल्या की हे स्टडी करायचंच नसतं, नुसतं खेळायचं असतं, दिव्यांना घालायचं असतो. आता तर चांगलं ते 12 वाजेपर्यंत जागणार आहेत रात्री आणि आम्हालाही जागवणार आहे. सो डॅडू नसताना आमचा आजचा दिवस असा गेला आहे मस्त. आणि आता अजून 2 दिवस जायचे आहेत. तर बघू आता फर्स्ट टाईम असं झालं आहे की म्हणजे आता कोविड बसनं तर वर्क फ्रॉम होम होतं, त्यामुळं राजू घरीच असायचे, त्यामुळं मिष्टीला खूप सवय लागलेली त्यांची. तर बघू आता बाकीचे 2 दिवस कसे जातात. ते आजचा दिवस तर गेला आहे मस्त. सो चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत चलो बाय, गुड नाईट, टेक केअर.